श्रोते हो नमस्कार. नुकतीच मी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या संगीत सभेची गुरुपौर्णिमा अतिशय थाटात आणि खूप छान पद्धतीने साजरी केली. त्याचं असं आहे की सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाची स्वरानंद संगीत सभा ही एक समिती आहे आणि त्या अंतर्गत आम्ही सगळे संगीतप्रेमी मंडळी जे आहोत ती एकत्र जमतो मंगळवारी आणि शुक्रवारी. आणि त्यामध्ये आम्हाला जन तबला वादन येतं, हार्मोनियम वाजवता येते, असे काही ज्येष्ठ सभासदच आहेत सवंगडीचे. ते विनामूल्य आम्हाला मार्गदर्शन देतात, साथ करतात आणि त्यातून आमच्या गाण्यांमध्ये काही बऱ्याच प्रमाणात सुधारणा होतीये. तर त्याचं ऋण मानण्यासाठी आणि त्या गुरूंना वंदन करून पूजन करण्यासाठी हा आम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे केलेला कार्यक्रम होता. सुनियोजित आणि सुरेख पद्धतीने टीमवर्कनी हा साजरा केला, तर त्या तो तुमच्याबरोबर शेअर करावा असं मला मनापासून वाटतं. आमचे तबलावादक गुरु श्रीयुत धर्माधिकारी, नंतर श्रीयुत बापट आणि आम्हाला अभिमानास्पद असणारी आमची महिला तबलावादक उर्मिला काळकर, तर हे तीन तबलावादन करणारे चौबळ सर, नंतर शरद कुलकर्णी ज्येष्ठ आमचे सभासद 80+ आहेत ते, आणि साधनाताई अनगरकर त्याही 80+ आहेत आणि त्या 80 जवळपास तरी नक्कीच आहेत. आणि त्या अतिशय सुरेख पद्धतीने आम्हाला हार्मोनियमची साथ करतात, स्वतः संगीत विशारद आहेत, गाणंही सुंदर म्हणतात, गाणं म्हणूनही आम्हाला त्या दाखवतात, मार्गदर्शन करतात. तर अशा गुरूंचा आज आम्ही सत्कार म्हणण्यापेक्षा आम्ही त्या गुरूंची पूजा केली आणि तो कार्यक्रम कसा छान रंगला आणि त्यात आम्ही काय काय केलं हे तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि उद्यासुद्धा. Mm-hmm.
कधी केलेलं होतं आणि अनिल अंचटांनी स्वतः त्याला चाल दिलेली आहे. म्हणजे मी त्याची साक्षीदार नाही पण बापटचा साक्षीदार आहे, कारण दोघं मिळून छान पुस्तकी मैफल जमलेली होती. त्याचा फक्त मी आज प्रयत्न केला. त्यामुळे शुभेच्छा आणि नमस्कार.